नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत नागरी भूमी उपयोजन त्यामध्ये नागरी भूमी उपयोजनामध्ये निवासी क्षेत्र म्हणून काही जागा वापरली जाते जमिनीचा वापर, जमिनी वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो शहरामध्ये भरपूर लोक राहतात लोकसंख्या जास्त असते मग त्यांना राहण्यासाठी बरीचशी जागा त्या ठिकाणी लागते या निवासी क्षेत्रामध्येच म्हणजेच घरे इमारती या बाबींचा समावेश नागरी निवासी क्षेत्रामध्ये होतो नागरी भागात लोकवस्ती जास्त असल्याने त्या ठिकाणी निवासी क्षेत्र म्हणून भूमी उपयोजनाचा फार मोठा भाग त्या ठिकाणी जास्त विस्तार भूमीचा वापरला जातो यानंतर आपण पाहूया वाहतूक सुविधांचे क्षेत्र महानगरामध्ये शहरामध्ये लोकसंख्या दाट असते या लोकसंख्येला जे त्या ठिकाणी लोकांची तसेच मालाची वाहतूक करण्याची व्यवस्थाही शहरामध्ये केलेली असते मग वाहतुकीसाठी जी व्यवस्था केलेली असते त्यामध्ये सार्वजनिक बस सेवा लोहमार्ग मेट्रो मोनोरेल प्रवासी मोटारी आणि खाजगी वाहने अशी त्या ठिकाणी वाहनांची व्यवस्था असते मग या सर्वांसाठी काही भूमी त्या ठिकाणी शहरामधली जी जागा असते ती वापरात येते त्याला वाहतूक सुविधांचे क्षेत्रासाठी भूमी उपयोजन असे म्हणतात यामध्ये आणखी त्या ठिकाणी मग सार्वजनिक बस फिरण्यासाठी रस्त्यांची व्यवस्था केलेली असते प्रवासी वाहतूक त्या रस्त्यावरून चालते तसेच लोहमार्ग यावरून रेल्वे मोनोरेल वेगवेगळ्या ज्या रेल्वेचे प्रकार आहेत ते लोहमार्गावरून धावतात नंतर हे सर्वांना थांबण्यासाठी त्या ठिकाणी स्टेशन बांधावे लागतात या वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल यांची व्यवस्था करण्यासाठी शहरामध्ये पेट्रोल पंपांचीही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते वाहनं थांबवण्यासाठी वाहनतळाला त्या ठिकाणी जागा लागते आणि वाहनांना दुरुस्ती करण्यासाठी काही वा दुरुस्तीचे केंद्रही शहरामध्ये असतात अशा प्रकारे या ठिकाणी वाहतुकीसाठी जे काही भूमिउपयोजन शहरामध्ये केलेलं आहे ते या ठिकाणी आपण अभ्यासलं की त्यामध्ये ह्या ज्या सार्वजनिक बस सेवा लोहमार्ग मेट्रो मोनोरेल प्रवासी मोटारी खाजगी वाहने या सर्वांना त्या ठिकाणी धावण्यासाठी मग प्रवासी मोटारींना धावण्यासाठी रस्ते रेल्वेसाठी लोहमार्ग त्या थांबण्यासाठी स्टेशन पेट्रोल पंप वाहनतळ दुरुस्ती केंद्र यासाठी जी काही क्षेत्र म्हणजे जागा वापरली जाते त्यालाच वाहतूक सुविधांचे क्षेत्र असे म्हणतात तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपण नागरी भागातील निवासी क्षेत्र आणि वाहतूक सुविधांचे क्षेत्र याचा अभ्यास या भागामध्ये केला धन्यवाद